ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांना एसीबीची नोटीस आली आहे आणि त्याचाच निषेध करण्यासाठी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लांजा शहरामध्ये मोठा मोर्चा काढलाय. उपनेत्या सुषमा अंधारे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत. राजन साळवींना एसीबीची नोटीस आली आहे. अँटी करप्शन ब्युरोकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे. मागच्या वेळी जेव्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं त्यांनी वेळ वाढवून मागितली. दरम्यान साळवींचे समर्थक सध्या त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. अमोल मोरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. अमोल, हा मोर्चा कुठे काढण्यात आलाय? सुषमा अंधारे सुद्धा सहभागी झाल्याचं कळत आहे. प्रज्ञा, काही वेळातच या मोर्चाला सुरुवात होते. अगदी पुढच्या 2 ते 3 मिनिटांमध्ये सुषमा अंधारे, राजन साळवी या ठिकाणी जॉईन होतील आणि हा मोर्चा निघेल. आता लांजा शहरातून हा मोर्चा निघणार आहे. योगी हॉटेल म्हणून एक लोकेशन आहे लांजामध्ये, तिथून हा मोर्चा निघेल आणि तहसीलदार कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाईल. आणि यावेळी सुषमा अंधारे यांचं एक छोटेखानी भाषण देखील होणार आहे. तहसीलदार कार्यालयामध्ये जे आहे ते तिथे निवेदन दिलं जाईल. आणि आत्ता आपण जे पाहतोय, सो बेसिकली असं आहे की जिल्ह्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येनं या ठिकाणी ठाकरे गटातले जे नेते आहेत ते राजन साळवी यांच्या समर्थनार्थ आलेले आहेत. यातले काही माजी आमदार आहेत, मंत्री आहेत आणि प्रमुख पदाधिकारी आहेत. याचा एक अर्थ क्लिअर आहे की राजकीयदृष्ट्या ठाकरेगड जो आहे तो लाऊड अँड क्लिअर मेसेज देतोय की आम्ही एक आहोत आणि याच्या पुढे आमची भूमिका ही अशीच आक्रमकपणे असणार आहे. कारण की राजन साळवी किंवा ठाकरे गटानं ही जी नोटीस आहे एसीबीची राजन साळवी यांना, ती राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हटलं होतं. तसे प्रेस कॉन्फरन्स देखील घेतली होती आणि त्यानंतर हा मोर्चा निघतोय. हजारांच्या संख्येनं एकंदरीत ही गर्दी जर म्हटलं प्रज्ञा तर अनपेक्षित अशीच आहे. कारण की आम्हाला देखील वाटलं नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवसैनिक जे ठाकरे गटाचे आहेत कार्यकर्ते जमतील. पण मोठ्या संख्येनं ठाकरे गटाचे जे शिवसैनिक आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत. प्रज्ञा, आपण एखाद्या हवं तर शिवसैनिकाची जरा प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. काय मेसेज मोठ्या संख्येनं आला? नाही, आमदार राजन साळवी जे बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहेत आणि अशा सैनिकाच्या विरोधात जे आता जे सरकारने जे धोरण अवलंबलं आहे त्याच्या निषेधार्थ आज जो आमचा एल्गार मोर्चा आहे तो एक सरकारला निषेध असेल, सरकारचा एक धिक्कार असेल की आमच्या कडवट शिवसैनिकाच्या बाबतीत जर असं पुढं काय घडलं तर हे थोडक्यात एक वॉर्निंग असेल. प्रज्ञा, ही प्रतिक्रिया शिवसैनिकांची आहे. प्रज्ञा, राजन साळवी यांचा त्या भागावरती किती होल्ड आहे या गर्दीच्या माध्यमातून आपल्याला कळू शकतं. अमोल, या मोर्चा संदर्भातले अपडेट तुझ्याकडून जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.